शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं स्वागत मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात वादळी पावसानं हजेरी लावली आहे आज म्हणजे सात मार्च रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे तसंच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तेहतीस ते छत्तीस अंशांच्या दरम्यान आहे उन्हाच्या झाडा जाणवत असून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत सोमवारी म्हणजे सहा मार्च रोजी सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये सांताक्रुज येथे राज्यातील उच्चांकी अडतीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाली सांताक्रूज येथील यंदाच्या हंगामातील हा उच्चांक आहे ब्रह्मपुरी आणि सोलापूर येथे सदतीस अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली राज्याच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाल्यानं थंडी पूर्णपणे ओसरली आहे त्यातच दरम्यान दक्षिण कोकणापासून मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे नैऋत्य राजस्थान परिसरावर चक्रकार वारं वाहत असल्यानं राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे रविवारी पुणे नगर नाशिक औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वारं आणि विजांसह पावसानं हजेरी लावली आज म्हणजे सात मार्च रोजी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारं वाहून विजा आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा आहे राज्यात उन्हाचा देखील कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू हवामानाच्या अशाच अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका माहिती महत्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा